शलाका जी। हेलो, हाँ शलाका जी। सागवकर दीपू बरी है? अब काही सुधारणा? नाही अजून नाही। बर पण मग डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर अजून आले नाही येत राहुलला। मला ना कधी एकदा दीपू बरी होऊन घरी येते असं झालंय। आता बघा ना, आईने अन्न पाणीच सोडून दिलं, कालपासून तिच्या पोटात अन्नाचा एक कण नाही हो। अहो शलाकाजी, काकूंना समजवा, ते असं करून कसं चालेल? अहो मी खूप समजवलं पण ती ऐकतच नाहीये। मला तसं कळत नाही, मी काय करू, काय सांगू तिला? शलाकाजी मी एक काम करतो, मी येतो घरी काकूंशी बोलायला। प्लीज प्लीज या तुम्ही, म्हणजे कदाचित ऐकेल ती तुमचं। आलोच सतू। हा मी जरा दीपिका मॅडमच्या घरी जाऊन येतो, काहीही लागलं तर मला बोलवून घे। अरे म्हणजे सानिका आणि कार्तिक अजून झोपा काढतायत का? सगळीकडे तू एकटा धावपळ करतोय, ते का नाही येत मग तिला? नको बाबा, ती दोघं इथे येतील आणि अजून काहीतरी गडबड करतील। नको नको, तू जा, मी बघतो इकडे, जा। बेबू झालास रेडी? हो। आई ना, मी काय म्हणतो, तू रिक्षेसाठी आईकडनं पैसे घे, म्हणजे हॉस्पिटलला जाण्यासाठी एक साधारण 120 रुपये वगैरे होतात। तू एक काम कर, 500 घे, मला बॉक्स पण घ्यायचा आहे। कसला? ते अगरबत्ती संपले ना आपल्या घरातली, अगरबत्ती आणण्यासाठी। बेबू माझ्याकडे पैसे आहेत। आहेत? नशीब माझं। बेबू काल ना सासूबाईंनी माझा खूप अपमान केलाय, त्यामुळे मी तर ठरवलंय की मी ना त्यांच्याशी बोलणारच नाहीये। अजून तू तिथेच अडकलीस का? चल आपल्याला निघायचंय। थांब, लिपस्टिक लावू दे। अरे काय बाई आहे, तिथे बहीण मराला टेकली आणि हिला लिपस्टिकच पडले। बेबू मला खूप टेन्शन आलंय रे, आणि तू असं सगळं बोलून ना माझं टेन्शन अजून वाढवतोय। मी मुद्दामून तिला धक्का नव्हता मारला रे, तुला माहिती आहे ना? मला माहिती आहे, तुझी काहीच चूक नाही आहे यात, तुझी चूक नाही आहे, पण तू दीपिकाला ढकलले काय का? अगं बोल ना, कोणी ऐकलं तर? म्हणजे कोणी साक्षीदार नाही आहे ना, तू कशाला डोक्याला शॉर्ट करून घेते? तुला काही होणार नाही। आणि दीपूला? दीपूला काही होणार नाही ना? ते मला फोन करून विचारावं लागेल। कोणाला? यमदेवाला। त्यालाच फोन करून विचारावं लागेल ना, बाबा तिला काही होणार तर नाही ना? करते। अगं तू चिल रहा, उलट तू तर खुश व्हायला पाहिजेस। का काय? दीपिकाचा ऍक्सिडेंट झालाय, ती कोमात गेली, जगण्याचे चान्सेस पण कमी आहेत। म्हणजे आयुष्यभरासाठी एक स्पर्धक स्पर्धेतूनच बाद झालाय ना। बेबू आज ना मी दीपूला सांगणार आहे की कुणाला काही सांगितलं ना तर गाठ माझ्याशी आहे। काय झालं? काय झालं काय? अगं ती कोमात आहे ना, ती कसं ऐकणार तुझं? बरोबर आहे। बेबू मी एक काम करते, मी ना थोडं मोठ्या आवाजात बोलते तिच्याशी, म्हणजे तिला थोडंफार तरी ऐकू जाईल ना। वा, मला अत्यंत अभिमान वाटतोय आज माझ्या बायकोचा, की माझी बायको इतकी बुद्धिमान आहे। वा वा वा, सानू एक काम कर, तुझी अशी बुद्धी आहे ना, ही कुठेतरी ना अशी जपून ठेव। नको नको, कुठेतरी ना लपून ठेव, कारण तुझी बुद्धी ही जगासमोर कधीच यायला नको। बेबू मी बुद्धिमान आहे हे तुला कळलं रे, पण बाबांना कधी कळेल रे? आपण निघायचं? हो। बेबू हे बघ, फळांची परडी दीपूसाठी आणली आहे। सानू माझा एवढा दुःखी चेहरा ठीक आहे ना, म्हणजे मेवणीचा ऍक्सिडेंट झाला तर एवढा दुःखी चेहरा असू शकतो ना? तू वर एकटी वाटते का?
काय बाई आहे, स्वतःच्या बहिणीचा ऑलमोस्ट खून केलाय, तरी आय टीच चालते. हे कुठे घेऊन चाललो? कुठे चाललीस? मी काय विचारतीये तुला, कुठे चाललीस उत्तर दे. आई, ती तुझ्याशी काही बोलणार नाहीये कारण ती तुझ्यावरती रुसलीये. आणि तुझं काय? तू परफ्यूम मारून आलायस का परफ्यूमनी अंघोळ करून आलायस? अंघोळ केली नाहीये म्हणून परफ्यूम मारले मी. घाणेरडा काय? अगं हॉस्पिटल मध्ये जातोय ना मी, मग तो हॉस्पिटलचा वास कपड्यांना लागतो, परत तूच ओरडशील. चल एक मिनिट, फळं कुठे घेऊन चाललेस? फळं दीपूसाठी आहे. दीपूच आहेत ना हॉस्पिटलमध्ये? कार्तिक, नाही तूच आत्ता म्हणालास ना तुझी बायको माझ्याशी बोलणार नाहीये म्हणून तुलाच सांगते. साधारणपणे कोमात गेलेले पेशंट फळं नाही खाऊ शकत रे. बेबू, तुम्हाला आधी सांगायला हवं होतंस ना, मी फळं इथेच ठेवते. चल बेबू. आई, मला तिचं पटलंय. हॉस्पिटल मध्ये फळं घेऊन जाते ना, हे मला पटलंय. कार्तिक, काय झालंय तुला, बरा आहेस ना? अगं तुला ती गोष्ट नाही का माहिती? एका गावामध्ये प्रचंड दुष्काळ असतो, पाऊसच पडत नसतो. मग ते गावकरी एकत्र जमतात आणि ठरवतात आपण यज्ञ करू पाऊस येण्यासाठी. पण ठरलेल्या वेळी जेव्हा ते यज्ञ करायला येतात तेव्हा ते रिकाम्या हाताने येतात आणि एकटा लहान मुलगा छत्री घेऊन येतो. का विचार? कारण तो आशावादी असतो. यज्ञ आपला सफल झाला आणि पाऊस पडला तर तुला तुझ्या सुनेचा अभिमान वाटायला हवा. अगं ती आशावादी आहे. हॉस्पिटलमध्ये असताना दीपिका जर कोमातनं बाहेर आली तर तिला काहीतरी खायला द्यायला नको. मग फळांशिवाय दुसरं अजून काय देणार? म्हणून ही फळ. बेबू जाऊ दे ना. या सगळ्यांना ना माझी किंमत आत्ता नाही कळणार. ठेवतात ना. तू तू चल लवकर, फळं खराब होतील. चल पटकन, ऐक ती फळं उचल. मी गाडी कशी चालवायची? अरे चल ना, तशी तुझी गाडी चालू होत नाही. रिक्षाने जाऊ. चल हळू, रिक्षाने जाऊ. चल चल. प्लीज काकू, थोडं तरी खाऊन घ्या. तुम्हीच असं अन्न पाणी सोडलं तर कस चालेल? सागा कर, आग्रह नको करूस. मला माहितीये दीपू जोवर बरी होऊन येत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली अन्नाचं कणही नाही उतरणार. शलाकाजी, दीपिका मॅडम जेव्हा बऱ्याहून घरी येतील तेव्हा अगदी जल्लोषात त्यांचं स्वागत करूया ना आपण. हो मग. दीपिका मॅडम जेव्हा बऱ्याहून घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी चांगलं चुंगलं खायला सुद्धा तयार कराल ना तुम्ही आणि काकू? हो. शलाकाजी तुम्हीच सांगा, दीपिका मॅडम ठणठणीत बऱ्याहून घरी आल्यावर त्यांचं स्वागत करायला काकूंच्या अंगात जर त्राणच नसेल तर कसं चालेल? बरोबर आहे तुमचा. काकू, हे बात तुम्ही जर अन्न पाणी असं सोडून द्याल तर देशपांडे सर सुद्धा सोडतील अन्न पाणी आणि याचा वाईट परिणाम होईल त्यांच्या तब्येतीवर. ते चालणार आहे का तुम्हाला? आई प्लीज. काकू, काकू एक आई म्हणून तुमच्यावर आता काय भेटतीये? तुम्हाला हे सगळं सहन होत नाहीये हे समजू शकतोय मी.
पण हॉस्पिटलमध्ये तुम्हीच मला म्हणालात ना काकू की साळगावकर तू हार मानू नकोस, तू जर हार मानलीस तर आम्ही कोणाकडे पाहायचं? मी तुमचं ऐकलं काकू, आता तुम्हाला देखील माझं ऐकावं लागेल. प्लीज प्लीज थोडस थांबून घ्या. आई आता जर दीपू इथे असती ना तर चांगलीच रागावली असती तुझ्यावर. हो खूप चिडले असत आता मॅडम, पण मग त्यांनी काय केलं असत माहितीये? प्लीज कर काही सुधारणा आहे का दीपूच्या तब्येतीत? सर मला वाटत आपण एकदा डॉक्टरांशी बोलूया, तशीच गरज पडली तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवू आपण. सर दीपिका मॅडम ना ज्या टेम्पोने उडवलं त्या टेम्पोचा ड्रायव्हर सापडलाय. सर त्या ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की दीपिका मॅडम अचानक रस्त्याच्या मधोमध आल्या. कसं शक्य आहे पण हे एरवी रस्ता क्रॉस करताना 100 वेळेला दोन्ही बाजून बघून रस्ता क्रॉस करायची ती. विचित्र वाटत एकदम रस्त्याच्या मध्येही आली कशी. एक्सक्यूज मी दीपिका देशपांडेंची रूम. सानू पाहिलंस इथेही आहे का? काय बोलणार नाही याला. जाऊ दे ना. काय जाऊ दे ना, सेफ करून ठेवले. मस्त बघितलं सानू लोक किती मेहनत करतात, फुकट्यासारखं राहायचं, चांगलं चुंगलं खायचं, दाखवण्यापुरती कामं करायची आणि डायरेक्ट कंपनीचं सीईओ पद पाकिट मारल्यागत चोरायचं. एवढीच कमी नाही म्हणून आता इथे फुकट्यात वॉचमॅनगिरी करायची. तुकायचं नाही ग, रस्त्यावरची लोक रातोरात श्रीमंत होतात. मेहनत बघ मेहनत. सासूबाईंनी आणि भाऊजींनी खूप लाड करून डोक्यावर बसवून ठेवले, आणखी काय. कसं आहे ना कार्तिक, चांगलं चुंगलं खाल्लं ना माझं पोट तरी भरत, पण तुम्हा लोकांचं तेही नाही होत रे. म्हणजे घरी राडे केले तरी पोट नाही भरलं. मग ऍक्सिडेंट झाल्यावर हॉस्पिटलमध्ये आलात आणि इथेही राडे केलेत तरी तुमचं पोट नाही भरलं. एवढंच कशाला, मग परत घरी गेलात तिथेही राडे केलेत तरी नाही. पण एवढं सगळं झाल्यावर तुमचं पोट भरलंच नाही ना, म्हणून मग परत इथे राडे करायला आलात. बघत काय बसलात,
चला निघा. डॉक्टरांनी सांगितलंय दीपिका मॅडमना डिस्टर्ब नाही करायचं. चला. हे सांगणारा तू कोण आहेस रे? आतमध्ये जी कोमामध्ये आहे ना ती माझी सख्खी बहीण आहे आणि मला तिला भेटण्यापासून थांबवणारा तू कोण आहेस? सांगतो आजचा. मी बघतो ना तुला तुझ्या बहिणीला भेटण्यापासून कोण थांबवत. कार्तिक फालतूगिरी बंद करा. ए तू नको आम्हाला शाणपणा शिकू. शांत बसायचं. सांगतो आजचा. अरे थांब रे. अरे सत्तू तू कशाला हात जातोय? त्या दोन बहिणी आहेत ना, बोलू देत त्यांना, गप्पा मारू दे. तू कशाला डिस्टर्ब करतो? चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊ, तुला वडापाव खायला घालतो, चहा पाजतो. चल तू. अरे चल रे. मग चल चल. दीपू तुला माझा आवाज येतोय का? दीपू का आलीस ग माझ्या मागे तू? मी तुला किती वेळेला सांगितलं ना नको येत जाऊ माझ्या मागे मागे. किती वेळा सांगितलं, तू का ऐकत नाहीस माझं? काल पण तेच केलंस ना, नाही ऐकलं माझं, आली माझ्या मागे आणि स्वतःची अवस्था बघ काय करून घेतलीयस. दीपू तुला माहितीये आता पण सगळे मलाच दोष देत आहेत. हे बघ मला माहितीये की मी तुला धक्का दिला पण दीपू तुला माहितीये ना मी मुद्दामून नाही केलंय काही. दीपू मी खरंच मुद्दामून काही नाही केलंय, माझी चूक झाली ग. आय एम सॉरी. दीपू मला माहित नाही तू शुद्धीवर कधी येशील पण तू प्लीज कोणालाही सांगू नको. तुझा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं होतं प्लीज कोणालाही सांगू नको दीपू प्लीज. तुला हवं तर मी आत्ता सॉरी म्हणते दीपू. आय एम सॉरी दीपू. आय एम सॉरी ग, खरंच सॉरी, मला माफ कर दीपू. नको त्या वेळेला मोठेपणा दाखवतेस ना तू, मग या वेळेला पण मोठेपणा दाखव आणि मला प्लीज माफ कर दीपू. दीपू हे बघ मी तुझ्यासाठी किती फळं आणली आहेत ग. दीपू प्लीज उठ ना, उठ आणि फळं खा ना प्लीज. दीपू खाशील ना घरी फळं? दीपू एक लक्षात ठेव, काही झालं तरी कुणालाही सांगायचं नाही हा ऍक्सिडेंट कसा झाला, समजलं? याद राख दीपू. सर तुम्ही आत व्हा, मी आलोच. सानिका, 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 मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, थांबत का नाहीयेस? सानिका. दादा काय झालं? अरे म्हणजे तुझं काही काम आहे का सानिकाकडे? ए तू कशाला मध्ये बोलतोयस? तू बोलतोय ना सानिकाशी? तू गब्बास. मला तुझ्याशी बोलायचं आहे सानिका, महत्वाचं. हा
हा बोला ना भाऊजी, काय झालं? दीपिका मॅडमचा ऍक्सिडेंट ज्या टेम्पोने झाला त्या टेम्पोचा ड्रायव्हर सापडलाय. त्याचं असं म्हणणं आहे की दीपिका मॅडम अचानक रस्त्याच्या मधोमध आल्या. सानिका, तुम्हाला एकदा नीट सांगशील का नेमका ऍक्सिडेंट कसा झाला दीपिका मॅडमचा?